डॉक्टर सुधीर तांबे सभापति महोदय लक्ष्यवेधी क्रमांक 2 आधी बोलायचं होतं सन्मान्य सभापति महोदय वितरित केल्याप्रमाणे सभापति महोदय माझी विनंती आहे की लक्ष्यवेधी 2 आणि लक्ष्यवेधी 6 आज जर एकत्र करता आला कारण दोघांमध्ये विषय जवळपास सेमच आहेत त्याच्यामध्ये फक्त ठीक आहे सभापति महोदय नाही एक करू शकतो आपण 3 नंबरची लक्ष्यवेधी कोणाची आहे शिवाजी महाराजांबरोबर ठीक आहे सभापति महोदय मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर अत्यंत निराशाजनक आहे आणि चीड निर्माण करणार आहे कारण मुळात वित्त विभागाने ज्या काही प्रश्न आईसी पण भांडावं लागतं विक्रमजी हे वित्त विभागाने दिलेला खुलासा आहे विक्रमजी हा वित्त विभागाने दिलेला खुलासा आहे ते जाऊ देत आपण सभापती महोदय मुळात हा शासन निर्णय झालेला आहे शासन निर्णय झाल्यानंतर ह्या शंका अत्यंत त्यापैकी 80% लोकांना आपण ऑलरेडी अनुदान सुरू केलेलं आहे पण असं असताना आपण ज्या त्रुटी पूर्तता त्यांनी केल्या सभापती महोदय आपण त्या त्रुटी माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आपण त्या त्रुटींची एकदा पुन्हा पुनर्निरीक्षण करा म्हणजे एका अल्पसंख्याक शाळेला आपण यासाठी पात्र ठरवलं की तिथे रोस्टर नाही म्हणून आता आपल्या मंत्रालयीन अधिकाऱ्यांना ही माहिती नाही का अल्पसंख्याक शाळेला रोस्टर लागत नाही किंवा आपण दुसरं एक उदाहरण सांगतो की गुणांकन खालून शिक्षणाधिकाऱ्यांनी चुकीचं लिहिलं म्हणजे आकडा चुकीचा लिहिला आहे म्हणून त्यांना अपात्र ठरवलं सभापती महोदय ज्या शाळांना अपात्र ठरवलं होतं त्यातल्या 90% शाळा पात्र झाल्यात याचा अर्थ तुम्ही ज्या पद्धतीने अपात्र ठरवलं ते एकदम चुकीचं होतं म्हणून आमचा प्रश्न असा आहे की वित्त विभागाने ज्या काही त्रुटी दिलेल्या आहेत त्या वाचल्यानंतर आता तुम्ही म्हणताय की याला राजस्व कमी प्राप्त झाले पण बाकीच्या योजना चालू आहे 104 कोटीसाठी आपलं राजस्व बिघडतंय का त्यासाठी आपला अर्थनीती बदलते का त्यामुळे आम्हाला हे निश्चितच चीड निर्माण करणार आहे दुसरं आपण म्हणता की 41.35% खर्च आहे तो 35% करायचा मग काय उपाय आपल्याला शाळा बंद करावी लागतील ना मग शाळा बंद करायचं ते एकदा ठरवा सभापती महोदय आमची मंत्री महोदयांना विनंती आहे की हे अत्यंत मोठा घोर अन्याय त्या शिक्षकांवर होतो आहे आपण जी आर केलेलं आहे जी आर होऊन आता 1.5 वर्ष झालेले आणि आपला निर्णय होऊन 6 महिने झालेले 6 महिन्यामध्ये आपण त्या शाळांना पात्र आहे की ते त्याची घोषणा नाही करू शकत का आणि मग मला या ठिकाणी विनंती करायची की आजच्या आज आपण त्यांना पात्र घोषित करा आणि त्यांच्या अनुदानाची आकस्मिक निधीतून तरतूद करावी करणार का सन्मान्य सभापती महोदया सन्मान्य जितके पण शिक्षक आमचे आमदार महोदय सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांना माहिती आहे की या सर्व गोष्टीचा वैयक्तिक शब्द वापरते वैयक्तिक पाठपुरावा मी केलेला आहे प्रश्न त्याच्या ऐका ऐका आता तुम्ही असं मी सुधीर तांबे साहेब तुम्ही ज्यावेळी हेतू आरोप केले त्यावेळी मी काहीच बोलले नाही साहेब तुम्ही पण आता माझं उत्तर शांतपणे ऐकून घ्यावं अध्यक्ष सभापती महोदया मी स्वतः वैयक्तिक प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा केला मला मान्य आहे की तो जी आर जो होता तो जी आर निघाला त्याच्यामधल्या काही शाळांना आम्ही त्यावेळी अनुदान सुरू केलं आणि जवळपास 145 कोटीचं अनुदान आम्ही त्यावेळी मान्य केलं काही शाळांमध्ये त्रुटी आली ज्याचा उल्लेख त्यांनी 1-2 शाळांचा उल्लेख करताना केला सभापती महोदया मला सांगायला पाहिजे की रोस्टर बघणं आपल्याला सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी काही अटीच्या बाबतीमध्ये जी कमिटी सन्मान्य थोरात साहेबांच्या अंडर बनली होती त्यांनी काही निर्देश दिले आणि मग पुन्हा आपण शाळा तपासल्या पण ज्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या जसं ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आकृतीबंद असणं रोस्टर असणं त्या ठिकाणी जाहिरात नसणं या ज्या गोष्टीच्या सन्मान्य सभापती महोदया ज्याच्यामध्ये संच मान्यतेचा रेकॉर्ड उपलब्ध नसणं पटसंख्येची माहिती नसणं या काही गोष्टींची तक्रार संस्था बाबतची आली आणि त्यांच्यावरती त्रुटी समितीच्या माध्यमातून आपण पूर्णपणे अभ्यास करून त्रुटी पूर्तता केली त्याला जवळपास सन्मान्य सभापती महोदय 105 कोटीचं बजेट लागणार होतं पण मला ह्या ठिकाणी सांगायला पाहिजे की जो तुम्ही उल्लेख केला तो उल्लेख शालेय शिक्षण विभागाने केलेला नाही तो ऐका साहेब तो उल्लेख जो झालेला आहे त्या संदर्भामधल्या ज्या क्वेरीज आहेत त्या वित्त विभागाने काढलेल्या आहेत आणि वित्त विभागाने त्या फाईलमध्ये स्पेसिफिक लिहिलेलं आहे की या जी आरला काढत असताना या त्रुटी पूर्ततेचा काढत असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांची स्वाक्षरी त्या फाईलवरती घ्यावी आणि त्या संदर्भामध्ये आपण सगळेजण माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे गेलो सन्मान्य सर्व आमदारांना घेऊन या अधिवेशनापूर्वी सुद्धा आम्ही गेलेलो आहोत माझी विनंती आहे की मधल्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांशी आपली भेट झाली नव्हती आपण आता उद्या परवा आज किंवा उद्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय येतील या विषयावर आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांशी जाऊन भेट घेऊ आणि त्यांना सांगू की आम्ही हे ऑलरेडी जे आहे तो जी आर आम्ही काढण्यासंदर्भामध्ये आम्हाला परवानगी द्यावी कारण त्या फाईलमध्ये वित्त विभागाने काही क्वेरीज काढलेल्या आहेत
आणि त्या क्वेरीच्या संदर्भामध्ये सन्मान्य सभापती महोदय आम्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या बाबतीमधली माहिती त्यांच्याकडून उपलब्ध होईल आणि आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सन्मान्य आमदार महोदयांना घेऊन जाऊ, कारण त्यांच्या स्वाक्षरीशिवाय सन्मान्य सभापती महोदय आम्ही जी आर काढू शकत नाही आणि त्यासाठी लागणारे पैसे सुद्धा माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करूनच त्यामध्ये भेटू शकतात. पुरवणी मागण्यासाठी सुद्धा आम्ही या संदर्भामधल्या पुरवण्या पाठवल्या होत्या, परंतु आपल्याला सुद्धा माहिती की जसं मी सांगितलं की त्या काळामध्ये आपल्याला माहिती की कोविडच्या बाबतीमध्ये संकट आल्यामुळे ते झालेलं आहे, पण तिथे कोणी नकारात्मक असण्याचं कामच नाहीये. साहेब तांबे साहेब, आम्ही पूर्णपणे सकारात्मक आहोत, तुम्हा सर्वांना घेऊन तुमच्याशी सातत्याने चर्चा करत आहोत आणि तुमच्या बरोबर आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे यायला तयार आहोत. मी सन्मान्य थोरात साहेब या ठिकाणी आहेत, त्यांना सुद्धा हा विषय माहिती आहे कारण ते त्रुटी समितीचे आमचे अध्यक्ष होते आणि त्यामुळे पूर्णपणे मी ह्या सभागृहाला एक आश्वासन देते की आम्ही पूर्णपणे सकारात्मक आहोत आणि या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू. पुढील प्रश्न विचारण्याच्या आधी माझी विनंती आहे सगळ्या सदस्यांनी, सन्माननीय थांबा जरा, कपिलजी पाटील हे पहा, बऱ्याच आपण अभ्यासू सर्वजण आमदार आहात, प्रश्नच नाही, परंतु बऱ्याच वेळेला मंत्री महोदय जे उत्तर देतात तर पुढचा प्रश्न विचारताना मंत्री महोदयांनी काय उत्तर दिलंय ऑलरेडी हे लक्षात घेऊन प्रश्न विचारा, एवढीच माझी विनंती आहे. सन्माननीय कपिल पाटील, कपिल पाटील धन्यवाद सभापती महोदय. माझा औचित्याचा मुद्दा आहे, या उत्तरातून जे लेखी उत्तर आणि सन्माननीय मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर, मंत्री महोदय आम्ही तुमच्या सोबत आहोत कारण तुम्ही नेमकं उत्तर दिलंय. प्रश्न असा आहे की सभापती महोदय, गंभीर मुद्दा आहे सभापती महोदय, गंभीर मुद्दा म्हणून थोडं आपलं लक्ष भेटतो कारण आपली मदत लागणार आहे. मंत्री मोदींकडनं या उत्तराची अपेक्षा नाही आहे, त्यांनी जे आता उत्तर दिलं ते आणि यातलं लेखी उत्तर हा वित्त विभागाशी निगडीत प्रश्न आहे आणि माननीय वित्तमंत्र्यांना सभागृहापुढे यावं लागेल, त्याशिवाय या प्रश्नाची गाठ सुटणार नाही. सभापती याचं गंभीर, मी तुम्हाला उदाहरण देतो, पान 2 वर पहा, मुद्दा नंबर 2, विभागाचा वेतनावरील खर्च 41% इतका असून सदरचा खर्च 35% मर्यादित ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात. हे जे उत्तर आहे हे उत्तर माननीय सदस्य सुधीर तांबेंच्या प्रश्नाला दिलेलं उत्तर नसून एकूण वेतनाचा जो खर्च आहे शिक्षणाचा त्याच्या संदर्भात आहे. या शासनाने असा निर्णय घेतला आहे काय की शिक्षण विभागावरच्या वेतनाचा खर्च 41% 35% आणायचा असेल तर असंख्य शाळा बंद कराव्या लागतील आणि विनापगार ठेवावा लागेल. कारण उत्तर तुम्ही पहा, उत्तर या प्रश्नाच्या संदर्भात दिले, जे माननीय सुधीर तांबे त्रुटीच्या संदर्भात सांगतात की त्रुटीपूर्तींच्या संदर्भामध्ये वेगळा प्रश्न आहे, ते दिलंच पाहिजे, परंतु हे जर उत्तर आलं तर कोणताच प्रश्न सुटणार नाही आणि त्यामुळे गंभीर बाब आहे. आणि म्हणून माननीय मंत्री महोदय सारखं सांगत होत्या की हा माझ्या विभागाशी निगडीत नाही आणि ते त्यांनी स्वतः आता सांगितलं, त्यामुळे ताबडतोबीन हा प्रश्न ही लक्षवेधी राखून ठेवावी आणि माननीय वित्तमंत्र्यांना दुपारच्या नंतर बोलवावं आणि मग या प्रश्नाची गाठ सोडवावी. बाकीच्या सदस्यांना पण अधिकार आहे, नाही पण यांचं बोलू द्या ना, क्रमाने घेणार आहे सगळ्यांना, पण देणार आहे तुम्हाला हे पण संधी आम्ही देतो क्रमाने तुम्हाला, पण तुम्हालाच पहिलं बोलायला दिलं पाहिजे असा नियम नाहीये. सभापती महोदय, मला वाटतं की सर्व सदस्यांना बरोबर घेऊन आम्ही जाऊ इच्छितो आणि ही लक्षवेधी राखून ठेवण्याची आवश्यकता नाही मला असं वाटतं. या संदर्भामध्ये वित्त विभागाचं म्हणणं जरी काय असलं तरी शालेय शिक्षण विभागाचं म्हणणं आम्ही त्यांना कळवलेलं आहे, त्यामुळे ही लक्षवेधी राखून ठेवू नये अशी माझी विनंती आहे सभापती महोदय. या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आणि उपमुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही सर्व शिक्षक आमदारांना घेऊन जाऊ पाहिजे. तर माझी सभापती महोदय आपल्याला विनंती आहे की या संदर्भामधली बैठक आपल्या दालनात बोलवा, आम्ही आपल्या दालनात येऊ आणि त्यांना सांगू. सन्माननीय विक्रम काळे, ऐकून घ्या सगळ्यांनी, चर्चा करा, मग आरडाओरडा करा, थांबा जरा 2 मिनिटं. सभापती महोदय हे पहा, सन्माननीय सदस्यांना माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांचे मुद्दे ऐकून घ्या, अंतिम काय तो निर्णय घेईन, एकदम आरडाओरडा केलात म्हणजे मी निर्णय घेईन असं नाहीये. बोला सभापती महोदय. सभापती महोदया, आपल्याला पण जाणं आहे, आपल्याकडं पण वारंवार हे शिक्षक मंडळी पुण्यामध्ये सुद्धा अनेक वेळेला आपल्याला भेटलेले आहेत आणि आपल्याला हे प्रश्नाची जवळून जाण आहे. सभापती महोदया, मंत्री महोदयांना जे काही आत्ता उत्तर दिलेलं आहे त्यांनी जे काही प्रयत्न त्यांच्या विभागाचा प्रमुख म्हणून केलेले आहेत त्याचे आम्ही सर्व साक्षीदार आहोत, आम्ही पण त्यांच्यासोबत होतोच आहोतच. पण तू मंत्री महोदय, मला सभापती महोदय आपल्या माध्यमातून मंत्री महोदयाला मला एकच विनंती करायची, वित्त विभागाकडे जायसाठी पुढाकार घ्या म्हणजे होईल ते बरोबर. हा बरोबर आहे सर, म्हणून मला या निमित्तानं मंत्री महोदय एकच आपल्याला विनंती आहे, एक मी याच्यावरच बोलतोय,
अहो याच्यावरच बोलतोय, तुम्ही ऐका तरी विक्रमजी, काय माझ्याकडे बघून बोला, त्यांना मी त्रास देत नाहीये. मंत्री महोदय, सभापती महोदय, की आपण विनादान शाळांची यादी जाहीर करणं हे वर्षानुवर्ष हा अधिकार शिक्षण विभागाचाच होता. शालेय शिक्षण विभाग संचालकाकडून आलेली यादी तपासून शासन निर्णय काढायचा, यादी जाहीर करायचा, आणि यादी जाहीर केल्यानंतर पुढील जेव्हा जेव्हा अधिवेशन येईल तेव्हा ते वित्ताची मागणी करायचं, म्हणजे निधी मागायचा. ही पद्धत आज नव्हती सभापती महोदया, वर्षानुवर्ष ही पद्धत आहे. आणि मग हा शिक्षण विभागाचा अधिकार वित्त विभागानं रद्द केलेला आहे का, हा माझा पहिला प्रश्न आहे. म्हणजे आता ह्याला जरी आज वित्त विभागानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची सही जर त्या स्वाक्षरीवर असली की आमची मान्यता घ्या, पण याच्या पुढे सुद्धा अघोषितच्या याद्या ज्या अजून जाहीर करायच्या शालेय शिक्षण विभागाला, म्हणजे त्याला पण त्याची आडखाटी आहे का. तेव्हा मला आता इथं ज्येष्ठ मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब बसले, त्यांच्याकडून सुद्धा शालेय शिक्षण विभागाचा कारभार होता, त्यांनी सुद्धा हे प्रकरण हाताळलेलं आहे सभापती महोदय. त्याच्यामुळं ह्या जो काही शालेय शिक्षण विभागाचा अधिकार आहे यादी घोषित करण्याचा, तो तुम्ही परत घेण्यासाठी काय करणार, हा माझा महत्वाचा प्रश्न आहे सभापती महोदय. सन्मान्य सभापती महोदय, मी अगोदरच उत्तर या संदर्भामध्ये दिलेले आहे की या संदर्भामध्ये आपल्याला सांगितलं मी की वित्त विभागाने एक सूचना आम्हाला दिली आणि त्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावरती स्वाक्षरी केलेली आहे आणि ते पूर्ण अधिकार जे आहे ते शालेय शिक्षण विभागाचे ते जे आहे ते माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीशिवाय होऊ नये असं निर्णय झालेला आहे. मधल्या काळामध्ये आपल्याला सुद्धा माहिती आहे माननीय सभापती महोदय की मुख्यमंत्री महोदयांच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती की त्यांची तब्येत ठीक नव्हती आणि म्हणून मी त्यांना विनंती केली की या निर्णयासाठी आपल्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे जावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला त्यांना आज किंवा उद्यामध्ये ते येतील त्यावेळी आपल्या सर्व सदस्यांना घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे जाईन. सन्माननीय कपिल पाटील साहेबांनी जो प्रश्न विचारला, वित्त विभागाचं जरी म्हणणं काही असलं तरी शालेय शिक्षण विभाग आपल्या मताशी ठाम आहे, आम्हाला जो खर्च लागणार तो आम्ही देणार, या बाबतीत आमचं कुठलंही तडजोड केली जाणार नाही.